विद्यार्थी मित्रांनो मी आशिष पळसकर संचालक स्वामी विवेकानंद क्लासेस अमरावती आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आज जे आप आहे आपण जाणून घेणार आहे की आपलं जे यू बी टी ॲप आहे त्याचा यूज कसा करायचा आहे कारण याच्यानंतरचे आपले ऑनलाईन क्लासेस जे आहे सर्व आपल्या ॲपवर होणार आहे ॲपचे भरपूर फायदे आहे याआधी जे आपण क्लासेस घेत होतो ते मायक्रोसॉफ्ट टीम्स ॲपवर घेत होतो त्याच्यात प्रॉब्लेम असा होता की कधी कधी समजा नेटवर्क नाही राहिलं किंवा काही प्रॉब्लेम झाला आणि एक मोठा प्रॉब्लेम हा होता की नंतर जॉईन जर झालो म्हणजे पाच मिनटासाठी लिंक बनायची तेवढ्या वेळात जे जॉईन झाले झाले नंतर आपण समजा पंधरा मिनिटांनी जॉईन करायला गेलो तर मग त्यात जॉईन नाही व्हायचं पण आता हे सर्व प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह होणार आहेत प्लस त्याच्यात रेकॉर्डेड क्लास नाही भेटायचा आपल्या ॲपमध्ये तुम्हाला रेकॉर्डेड क्लास पण भेटणार आहे तर ते कशाप्रकारे सर्व काही घडवून येईल कसं तुम्हाला जॉईन व्हायचं आहे त्याच्यामध्ये कुठे रेकॉर्डेड क्लासेस भेटतील टेस्ट कशी भेटेल या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर व्हिडिओला पूर्णपणे बघा म्हणजे ज्यांना ऑनलाईन क्लासेस करायचे आहेत त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे ॲप कसं डाउनलोड करायचं आहे तुम्ही काय चुक्या करून ठेवल्या असेल तर ते मला तुम्ही सांगू शकता याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की आपली चुकी कुठं झालेली आहे आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर नंतर, नंतर तुम्ही एक नंबर देईल मी तुम्हाला त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता मग तुमची ती क्वेरी सॉल्व केल्या जाईल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओला करता आपण स्टार्ट करू ठीक आहे तर पहिले तर अशा प्रकारे तुमची मोबाईलची स्क्रीन असेल फर्स्ट तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे ठीक आहे प्ले स्टोअरवर क्लिक केल्यानंतर है, प्ले स्टोर ओपन झालेला आहे ठीक आहे तर प्लेस्टोरमध्ये सर्च ऑप्शनमध्ये जर गेलं आता हे आम्ही डाउनलोड केलेलं होत होतं म्हणून ते एसयू बी टी आलेलं आहे डायरेक्ट ते एस वी बी टी टाईप केलं तुम्हाला येऊन देईल एस यू बी टी टाईप केल्यानंतर अशा प्रकारचे दोन ॲप येतील हे ई लर्निंग सॉफ्टवेअरवालं जे आहे नाईन पॉईंट सिक्स एम बीचं हे छोटा ॲप होतं मागच्या वर्षी डेव्हलप केलेलं होतं आपण आता काही जणांना वाटते पाचशे प्लस इथं डाउनलोड झालेलं आहे म्हणून आपण हे ॲप करायला पाहिजे कदाचित हे जुनं असेल पण लक्षात घ्या की हे ॲप नवीन आहे आपलं फर्स्टवालं सेकंडवाला जे आहे ते जुना ॲप आहे म्हणून जास्तीत जास्त डाउनलोड झालेला आहे पण त्यात बऱ्याच अडचणी येत होत्या म्हणून आपण ते आता सध्या त्याचं वर्किंगमध्ये नाही आहे ते तर आपल्याला जे करायचं आहे ते फर्स्टवालं करत आहे एज्युकेशन लिप मीडिया हे जे आहे क्लास प्लसचं ॲप आहे नंबर वन ॲप आहे इंडियामधलं ते वाला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे ठीक आहे तर तिच्यावर क्लिक केल्यावर तुम्ही इथे येऊन जासाल आणि इथून तुम्हाला काय करावं लागेल ते इन्स्टॉल करावं लागेल खाली रेटिंग गिटिंगचे ऑप्शन येतील ते तुम्हाला द्यायचे असेल तुम्ही देऊ शकता ठीक आहे इन्स्टॉल केल्यानंतर थोडा वेळ घेईल बघ इन्स्टॉल झालेला आहे आप आपला ॲप आप, ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्या ॲपचा आप लोगो आहे फर्स्टवाला ॲप आहे सेकंडवाला डाउनलोड नाही करायचं ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे आता इथे एकदम सिम्पल आहे तुम्हाला लॉग इन करणं फक्त तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ज्या मोबाईल नंबरवर तुम्हाला क्लास करायचा आहे किंवा तुमचा ॲप चाललं पाहिजे तो मोबाईल नंबर टाईप करणे आहे आणि प्रोसिजर होईल तुमची ठीक आहे तर ओ टी पी ऑटोमॅटिकली तो घेऊन घेईल तुमचा ठीक आहे ऑटो ऑटोमॅटिकली ओ टी पी घेतलेला आहे त्यांनी ठीक आहे प दहा पंधरा सेकंदाचा वेळ लागतो जास्त काहीच इन्फॉर्मेशन टाकायची नाही आहे नेक्स्ट हा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे इथं एक गोष्ट लक्षात घ्या मे यू नो युअर नेम बिफोर कंटिन्यू तर तुम्हाला जर तुमचं नाव टाकायचं असेल तर इथं नाव टाकू शकता तुम्ही प्लीज एंटर युअर नेम दॅट विल यूज द ॲड्रेस यू एवरीवर इन्साईड द ॲप जिथं कुठं करसाल तुम्ही तिथं तुमचं या नावानं ॲप दिसेल ठीक आहे हे करायचं आहे तुम्हाला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या इथे खाली दिलेला आहे वॉन्ट टू साईन इन ॲज अ पॅरेंट तर हा जो सिंबॉल आहे हा क्लिक करायचा नाही आहे तुम्ही जर याला क्लिक केलं तर तुम्ही ॲज अ पॅरेंट म्हणून त्याच्यात ॲड होसाल म्हणजे तुम्हाला नंतर स्टुडंट वगैरे ॲड करायसाठी तो ऑप्शन राहतो आपण ॲज अ स्टुडंट आहे तुम्हाला फक्त इथे नाव टाकायचं आहे आणि लेट्स गेट स्टार्टेड टाकायचं आहे काय करायचं आहे आपल्याला नाव टाकून लेट्स गेट स्टार्टेड टाकायचं आहे इथे नावच टाकून दे तुझंच नाव टाकून दे ठीक आहे ठीक आहे तर जेव्हा आपण ॲप आप ओपन झालेलं आहे आपलं ते अशा प्रकारचं इंटरफेस आपल्याला दिसेल काही इथं डेमो व्हिडिओ दिसतील तुम्हाला या ठिकाणी बघा स्लाईडमध्ये डेमो व्हिडिओ दिसत आहे इथं नवीन बॅचेसचे किंवा जे पास झालेले मुलं आहेत त्यांचे तुम्हाला हे दिसतील इथे जे आहे इथे डेमो व्हिडिओ आहेत म्हणजे कोणाला नवीन बॅचेस जॉईन करायच्या असतील त्यांना जर आधी डेमो बघायचे असतील की कुठले सर कशा प्रकारे शिकवतात तर इथे तुम्हाला जे आहे स्लाईड जर सर्कल आहे तशा तुम्हाला फेसवर तीन दिसतील पण बरेचसे व्हिडिओ त्यामध्ये आहे तुम्ही जर स्लाईड सरकल्या तर तिथे तुम्हाला बरेचसे व्हिडिओ अवेलेबल दिसतील जे तुम्ही बघू शकता आणि नंतर डिसाईड करू शकता आपल्याला कोर्स जॉईन करायचे आहे की नाही करायचे आहे स्टोअरमध्ये गेले तर स्टोअरमध्ये जे आहे आपले जे <coughs> कोर्सेस आहे जसं बँकिंगचा कोर्स आहे किंवा हा आम्ही आता सध्याचा बॉडमास बेसिक मॅथचा कोर्स बनवलेला आहे तो कोर्सही स्टार्टिंगला परचेस करू शकता ज्यांना ऑनलाईन करायचा आहे त्यांच्यासाठी ठीक आहे आणि अजूनही बँकिंगचे वगैरे आपले डेव्हलप करणं सुरू आहे पण डेव्हलपमेंटसाठी त्याला वेळ लागेल म्हणून सध्या जर आपल्याला लाईव्ह ला क्लासेस करायचे असतील लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे ना त्याच्याबद्दल पण मी सांगतो तुम्हाला आणि नंतर जर हा कोर्स पूर्ण परचेस करायचा असेल किंवा वेगळा त्याच्यासोबत पाहिजे असेल तर तो पण तुम्हाला भेटेल हे स्टोअरमध्ये भेटेल ठीक आहे तर आपण इथे थ्री डॉट्स आहे तिथे जो आधी ठीक आहे या थ्री डॉट्सवर ठीक आहे तर थ्री डॉट्सवर तुम्ही क्लिक केल्यानंतर असं प्रकारचं तुम्हाला दिसेल इथं तुमचं एडिट प्रोफाईल म्हणून आहे एडिट प्रोफाईलवर जर तुम्ही गेले तुम्हाला तुमचं नाव नंबर वगैरे जे काही टाकायचं आहे फोटो लावायचा आहे तुमचा फोटो टाकू शकता तुम्ही ठीक आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी अबाउट युअर सेल्फ डेट ऑफ जॉईनिंग जे काही आहे ते तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही कशात भरू शकता आपल्या एडिट प्रोफाईलमध्ये ठीक आहे नेक्स्ट ऑप्शन बघू आपण त्यातलं तर नेक्स्ट थ्री डॉटमधला बॅक कशी बॅक डॉटच्या तिथेच जाऊ आपण एक तर इथे आलेलो आहे इथं ऑफलाईन डाउनलोड केलेले क्लासेस तुम्हाला दिसतील ठीक आहे म्हणजे कधी कधी काय होते की आपण एखाद्या अशा एरियामध्ये जातो जिथं नेट नसते तर त्या ठिकाणी आपण डाउनलोड ऑलरेडी डाउनलोड केलेले क्लासेस जे आहे ते बघू शकतो म्हणजे ज्या ठिकाणी ने नेट नाही आहे आणि आपला अभ्यास आपल्याला कंटिन्यू करायचा आहे तर तुम्ही जर काही व्हिडिओ डाउनलोड केलेले असतील तर ते तुम्हाला ऑफलाईन डाउनलोडमध्ये दिसून देतील हे खूप चांगली फॅसिलिटी याच्यामध्ये आहे ठीक आहे ऑफलाईन डाउनलोड पण आधी डाउनलोड केले असले पाहिजे आणि हे डाउनलोडेड व्हिडिओ तुमच्या ॲपमध्येच दिसतील बाकी अदर कुठेच दिसतील नाही कारण ते शेअर केलं जाऊ शकतात ठीक आहे आता इथे स्टडी मटेरियलमध्ये जर गेले तुम्ही तर फ्री स्टडी मटेरियल अवेलेबल आहे स्टडी मटेरियल ठीक आहे ठीक आहे आपण जर स्टडी मटेरियलमध्ये गेलो तर अशा प्रकारच्या क्लासच्या मॅगझिन ठीक आहे बऱ्याचशा पी डी एफ रोजचे प्रॅक्टिस सेट टेस्ट इथं तुम्हाला अवेलेबल भेटतील आणि तिकडच्या साईडला जर गेले व्हिडिओजमध्ये तर तुम्हाला व्हिडिओच्या लिंक्स आपण जातील सर्व जे फ्रीवाले व्हिडिओ आहेत जसे इथं दिलेले आहेत बरेचसे दहा पंधरा व्हिडिओ आहेत त्यातले व्हिडिओ तुम्ही बघू शकता हाऊ टू प्रिपेअर फॉर बँकिंग काही इंटरव्यूज आहेत जे लागलेले मुलं आहेत त्यांचा गायडन्स घेऊ शकतो आपण ॲग्रीचे व्हिडिओ आहे इंग्लिशचे व्हिडिओ आहे म्हणजे सर्व टीचरांचा अनुभव तुम्ही इथे घेऊ शकता फ्री व्हिडिओमध्ये फ्री स्टडी मटेरियलमध्ये स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला नोट्स टाईप भेटेल आणि व्हिडिओजमध्ये व्हिडिओ लेक्चर्स भेटतील ठीक आहे बॅक जाऊ आपण दुसरा आ, फ्री टेस्ट वगैरे ज्या अवेलेबल होतील त्या तुम्ही इथून घेऊ शकता पेमेंटचं एक खूप चांगलं आहे पेमेंटवर क्लिक पेमेंटवर ज्या आहे सर्व फॅसिलिटी अवेलेबल आहेत आपल्याला ठीक आहे म्हणजे आपण गुगल पे फोनपे किंवा कार्ड पेमेंट ज्या प्रकारे इन्स्टॉलमेंटनी करायचं आहे काय करायचं आहे प्रकारे आपण हो याच्यावरून करू शकतो अपकमिंग पेड वगैरे हे सर्व तुम्हाला याच्यात माहीत पडेल पेमेंटच्या ऑप्शनही येतील तुम्ही जर एखादा कोर्स सिलेक्ट केला जर पेमेंट करायला गेले तर पेमेंटच्या ऑप्शन येतील सर्व प्रकारे तुम्ही इथून पेमेंट करू शकता ठीक आहे हाऊ टू यूज ॲप ॲप कसं यूज करायचं आहे त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला याच्यावर अवेलेबल भेटतील ठीक आहे आणि याच्यामध्ये बॅग घेशील बॅचेसवर खाली जर गेलो आपण ॲपवर आपल्या तर तिथे तुम्हाला बॅचेस म्हणून एक ऑप्शन दिसेल ठीक आहे इथे बॅचेस आहे स्टोअर आहे स्टोअरमधून काही परचेस करायचं आहे इथं कोर्सेस राहतील ते तुम्हाला पर्चेस करायचे आहे बॅचेसमध्ये तुम्ही एखाद्या बॅचमध्ये ॲड असाल जसं मी आता यांना एका बॅचमध्ये ॲड करतो तुम म्हणजे तुम्हाला इथे लक्षात येईल ठीक आहे एक मिनिट फक्त एका हे बघा हा आज बॅचमध्ये केलेला रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आहे नऊ ते दहाच्या त्याच्यात तुम्हाला क्लिअरिटी लक्षात येईल साऊंड पण व्यवस्थित आहे सर्व ठीक आहे अशा प्रकारे रेकॉर्डेड क्लास पण तुम्हाला आपल्या बॅचेसमध्ये जो आहे तो दिसेल ठीक आहे आ, हा तुम्हाला एका दिवसासाठी रेकॉर्डेड राहील तुमच्या बॅचमध्ये जो व्हिडिओ तुम्ही नंतर बघू शकता ठीक आहे तर तुम्हाला बॅचमध्ये ॲड केला जाईल आणि त्या बॅचमध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला जॉईनिंगची वगैरे वाट नाही बघायची आहे डायरेक्ट तुम्हाला लिंक येईल त्याची ठीक आहे वन मिनिट मी आता यांना ॲड करून दाखवतो ज्यांनी आता डाउनलोड केलेला आहे ॲप एका बॅचमध्ये ॲड करू आणि आपण डेमो बॅचमधून घेऊ ती ठीक आहे एखाद्या कुठल्याही बॅचमध्ये जर आपण गेलो फॉर एक्झाम्पल ठीक आहे तर मी यांना आठ ते दहाच्या बॅचमध्ये सध्या ॲड करून घेतो एक इथून आम्हाला ॲड करता येईल कुठल्या ना नावाने केलं ॲड डेमो डेमो नेम ओके ठीक आहे तर हे मी ॲड केलं यांना एक मिनट आपण डेमो बघू फक्त ठीक आहे ॲडेड टू बॅच झालेला आहे इथं आलेलं असेल ऑप्शन आता कुठल्या बॅचमध्ये ॲड झाले आहे तुम्ही बॅक घेऊन घेसाल त्याला आलेली आहे बॅच एखादी हां आठ ते दहाची बॅच यांना आलेली आहे आठ ते बाराच्या बॅचमध्ये हे ॲड झालेले आहेत आता लाईव्ह क्लास झाल्यानंतर बघा कशाप्रकारे नोटिफिकेशन बॅक येऊन असेल पूर्ण बॅक ॲप म्हणून ठीक आहे आता मी जेव्हा गो लाईव्ह जाईल ठीक आहे गो लाईव्ह केल्यानंतर यांना एक वरच ऑप्शन येऊन जाईल ठीक आहे वर ॲपमध्ये एक ऑप्शन आता जेव्हा तुम्ही ॲप ओपन करसाल की तुम्हाला सांगितलेलं आहे की क्लास सुरू झालेला आहे ठीक आहे ॲप ओपन हां एक नोटिफिकेशन येईल आणि ऍप ओपन केलं तर वरच दिसून जाईल ऍप ओपन करा एक मिनिट ठीक आहे हे बघा इथे डोंट बी लेट जॉईन लिव्ह क्लास ऑन म्हणजे इथे तुम्हाला वरच नोटिफिकेशन आलं आहे की तुमचा क्लास सुरू झालेला आहे तुम्हाला क्लास जॉईन करू शकता, शकता तुम्हाला, तुम्हाला तुम्ही कोणाला ॲड करायची आवश्यकता नाही आहे तुम्हाला तुम्हीच जॉईन होऊ शकता मधात लेप जरी झाले नंतर येऊन जरी तुम्हाला क्लास जॉईन करायचा आहे करू शकता तिथे क्लास रेकॉर्डेड पण राहील ठीक आहे ते आता ब्लँक स्क्रीन आहे म्हणून असं दिसत आहे तुम्हाला बायक स्ट पण आपल्या ॲपमध्ये जर बघितलं तुम्ही ठीक हां तर इथे बघा इथे वर ऑप्शन आला आठ ते दहाची बॅच जी आहे ती सरांची लाईव्ह सुरू आहे तुम्हाला जॉईन म्हणजे ॲप ओपन केल्याबरोबर सर्वात वर नोटिफिकेशन येते तर तुम्हाला कोणाची बॅच करायची आहे तर आशिष सर गौरव सर जे काही असेल तिथं लिहून येईल मॅथ्स रिजनिंग जे काही असेल त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुमचा क्लास सुरू होऊन जाईल क्लिक करून दाखवा ठीक आहे आता हा क्लास सुरूच आहे बघा तुम्हाला इकडचं तिकडचं दिसत असेल सर्व क्लास ठीक आहे दिसत आहे ते स्क्रीन छोटी दिसत असेल स्क्रीन दाखवून हे बघा हे यांना असं पूर्ण दिसत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण क्लास दिसेल साऊंडही येईल व्यवस्थित तर ही इझी प्रोसिजर आहे तुम्हाला फक्त तुमचं ॲप ओपन करणं आहे ठीक आहे आणि ॲप ओपन केल्याबरोबर म्हणजे ॲप ओपन जरी नाही केलं तर तुमच्या मोबाईलमध्येच वर नोटिफिकेशन येत आहे की आपला क्लास सुरू झालेला आहे तुम्हाला जेव्हा जॉईन करा तेव्हा करू शकता मधात काही काम आलं सोडून गेले तरी चालते नंतर जॉईन करायचं आहे नंतर जॉईन करू शकता आणि मी सांगितलेलं आहे जसं आज सकाळी आम्ही एक क्लास घेतला तर त्याच्यामध्ये जो आहे क्लास सेव्ह झालेला आहे ठीक आहे बघा मी दाखवून देतो तर हा लाईव्ह क्लास सुरूच आहे आपलं एक मिनिट ओके याला मी एंड करून टाकलं व्यवस्थित समजून घ्या प्रोसिजर म्हणजे नंतर डिफिकल्टी नस नको कारण हे बघा आता इथे आम्ही सकाळी एक नऊ ते दहाची बॅच घेतलेली आहे ठीक आहे मी दाखवतो तुम्हाला एक मिनिट हे बघा आता नऊ ते दहाच्या बॅचमध्ये मी गेलो तुम्हाला डायरेक्टलीच दिसून देईल ते ठीक आहे तर इथं तुम्ही जेव्हा लाइव क्लासेसमध्ये जासाल तर हे बघा इथं बॅच दिसत आहे इथे जोपर्यंत आम्ही याला डिलीट करत नाही आणि मी एका दिवसाचा टायमिंग देणार आहे दुसऱ्या दिवसचा क्लास होईपर्यंत हे तुमच्याजवळ राहील तर तुम्ही इथे जाऊन रेकॉर्डेड क्लास पण ॲज इट इज बघू शकता म्हणजे ज्या वेळेला क्लास आहे त्यावेळेला जर आपण नाही करू शकलो तर मग नंतरसुद्धा आपण हा क्लास करू शकतो एका दिवसाची फॅसिलिटी राहील आता याच्यात जर बघितले तर बरेच चांगले फीचर्स आहे थोडं बघा याला ठीक आहे इथून जसं आपण मूवीजमध्ये बघतो दहा सेकंद समोर जायचं आहे दहा सेकंद मागे यायचं आहे तीसुद्धा प्रोसिजर आहे क्वालिटी पण तुमच्या लक्षात येत आहे देन बघा क्वालिटी इथून आपल्याला ॲडजस्ट करता येते कुठली क्वालिटी पाहिजे आपला डाटा कमी यूज व्हावा म्हणून जर क्वालिटी तुम्हाला चेंज करायची असेल तर कुठली क्वालिटी तुम्ही सिलेक्ट करू शकता देन स्पीड करू शकता स्पीड समजा जिथे थांबलेला आहे तिथं आपल्याला पटापट न्यायचा तर स्पीड वाढू शकता कमी करू शकता एक्झिट फुल स्क्रीन करू शकता छोटी स्क्रीन येऊन जाईल मोठी स्क्रीन होईल म्हणजे या सगळ्या फॅसिलिटी याच्यामध्ये आहेत या खूप चांगल्या फॅसिलिटीज आहेत आपल्यासाठी तर लाईव्ह क्लासेस अशा प्रकारे तुमचे कंडक्ट केल्या जाईल तर हे सर्व आपलं इथे जर काही तुम्हाला डिफिकल्टी असेल तर चार्टमध्ये जाऊन तुम्ही जे काही तुमचे डिफिकल्टी असेल ते चार्ट ऑप्शनमध्ये जाऊन चार्ट करू शकता मॅसेज टाकू शकता ठीक आहे मॅसेजसुद्धा सेंड करू शकता आम्हाला काही क्वेरी असल्या तर त्या पण तुमच्या सॉल्व केल्या जातील ठीक आहे एक शेवटचं फक्त आता की एक नंबर तुम्हाला द्यायचा आहे ठीक आहे बंद करून टाकू ठीक तर एक व्हाईट बोर्ड घेतो मी तर श्रद्धा मॅडमचा नंबर आहे हा श्रद्धा मॅडम आपलं ॲप अप जे आहे ते हँडल करतात त्याच आपल्याला नंबर सांगतील श्रद्धा मॅडम नंबर सांग सर तुमचा सेवन एट डबल टू नाईन थ्री डबल थ्री फाईव्ह सिक्स ठीक आहे श्रद्धा बेलसरे म्हणून मॅडम आहेत ह्या ठीक आहे तर यांच्यासोबत श्रद्धा मॅडमसोबत तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला जर काही डिफिकल्टी असली तर माझ्या पर्सनल नंबरवर कॉन्टॅक्ट न करता तुम्ही श्रद्धा मॅडमच्या कारण आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या मोबाईलवर क्लासेस सुरू राहतात ठीक आहे तर श्रद्धा मॅडमसोबत जे काही आहे तुम्ही तुमच्या डिफिकल्टी शेअर करू शकतात समजा त्यांच्या ज्यांनी सॉल्व्ह झालं तर त्या माझ्यासोबत जेव्हा माझ्याकडे टाईम राहील तेव्हा बोलतील सेम डेमध्ये तुमची डिफिकल्टी सॉल्व्ह होईल त्याच्याबद्दल बिंदास राहा तुम्ही ठीक आहे तर इथे कॉल करून तुम्हाला जे काही तुम्हाला विचारायचं असेल काही डिफिकल्टी असतील तर तुम्ही इथून बघू शकता यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लाईव्ह क्लासेस ज्या आहे फक्त ज्यांनी ऑनलाईनसाठी ॲडमिशन घेतलेली आहे याच्यापुढे त्यांच्याचसाठी होणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट जे एक्झिस्टिंग स्टुडंट आहेत पण आता आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये बसेस सेवा बंद आहे तर जे मुलं ऑनलाईन क्लासेस सॉरी ऑफलाईन क्लासेस करत होते मात्र काही कारण असतो जसं बसेस बंद आहे तर आम्ही त्यांची डिफिकल्टी समजू शकतो पण काही विद्यार्थी असे आहे की आळशीपणामुळे नुसतं क्लासेस नाही करत आहेत घरी बसून राहतात ठीक आहे तर त्यांच्यासाठी आजपासून क्लासेस बंद होतील लिंक येणार नाही आता ते मायक्रोसॉफ्ट टीम्सची आणि ऑनलाईनच्या वेगळ्या बॅचेस बनवल्या चाललेल्या आहे त्याच्यातच ॲड केल्या जाईल कोणाचा काही जेन्युअन प्रॉब्लेम असेल जे एक्झिस्टिंग स्टुडंट आहे पण दोन चार दिवसासाठी आम्ही नाही करू शकत क्लास तर त्यांना ज्या टाईमला बॅच पाहिजे आहे त्याच्यात ॲड केल्या जाईल मात्र त्याच्यासाठी त्यांना एक लेटर सबमिट करावं लागेल की त्यांना किती दिवस ऑनलाईन क्लास करायचा आहे ठीक आहे आणि कुठली बॅच करायची आहे आणि हे ऑफिसमध्ये येऊन बोलायचं आहे ही क्वेरी कॉलवर सॉल्व केल्या जाणार नाही कॉलवर फक्त कोणाच्या क्वेरी सॉल्व केल्या जातील ज्यांनी फक्त ऑनलाईनसाठी ॲडमिशन घेतलेली आहे जे ऑफलाईन प्लस ऑनलाईनवाले आहे त्यांच्या कॉलवर क्वेरी सॉल्व केल्या जाणार नाही तो प्रचंड मनस्ताप होतो त्यांनी ऑफिसवर यावं आणि ऑफिसवर तीन ते पाचच्या दरम्यान येऊन तुम्ही तुमची क्वेरी सॉल्व करून घेऊ शकता कोण्या बॅचमध्ये तुम्हाला ॲड व्हायचं आहे किती दिवसासाठी व्हायचं आहे आणि तुमचं रिझन काय आहे याचं तुम्हाला लेटर सबमिट करणं आहे याच्यापुढे जुन्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस करता येणार नाही विदाऊट रिझन रिझन सांगणे आहे आणि जे बसेसमुळे येऊ शकत नाही आहे अप डाऊन नाही करू शकत आहे सध्या त्यांनी पण एक वेळा क्लासला विजिट करायची आहे की मला हीही बॅच करायची आहे मला या बॅचमध्ये ॲड करा माझ्या बसेसमुळे थोडासा प्रॉब्लेम होत आहे आम्हाला माहीत आहे जेन्युअन कुठले मुलं आहेत तर पण त्यांनीसुद्धा एक वेळा काही करून थोडंसं क्लासला विजिट करा थँक्यू व्हेरी मच काही क्वेरी असल्या